कोरोना संसर्गाच्या लाटेचा फायदा खासगी रुग्णालयांकडून उचलला जात असतानाच आता डॉक्टर सुद्धा औषधांच्या काळा बाजारामध्ये सहभागी असल्याचं धक्कादायक वास्तव नाशिकमध्ये समोर आलंय. पाहूयात साम टीव्हीचा एक रिपोर्ट. 1200 रुपयांचं रेमडेसिवीर 25,000 डॉक्टरनंच केली काळ्या बाजारात विक्री. नाशिक मधील धक्कादायक घटना. देवळाली कॅम्प रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णासाठी 3 रेमडेसिवीर इंजेक्शनची आवश्यकता होती. त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश मोहिते प्रयत्नशील होते. मात्र अनेक प्रयत्नांनंतरही त्यांना रेमडेसिवीर मिळत नव्हतं. अखेर त्यांना एक क्रमांक मिळाला. या मोबाईल क्रमांकावर संपर्क केला असता 1200 रुपये किमतीचं एक रेमडेसिवीर इंजेक्शन 25,000 रुपयांना देण्याचं ठरलं. त्यानुसार ते इंजेक्शन आणण्यासाठी रात्री 8:30 सुमारास अमृतधाम परिसरात पोहोचले. या ठिकाणी सद्गुरू हॉस्पिटलचे डॉक्टर राजेंद्र मुळूक इंजेक्शन घेऊन पोहोचले. मात्र मोहिते यांच्याकडे अवघे 16,000 रुपये असल्यानं त्यांनी डॉक्टर मुळूक यांना अमृतधाम परिसरातील एका ATM वर चालण्यास सांगितलं. दरम्यानच्या काळात मोहितेंनी पोलिसांना घटनास्थळी बोलवलं. यावेळी संशय येताच पैसे तिथेच टाकून डॉक्टर मुळूक यांनी पळ काढला. मात्र पोलिसांनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करून त्यांना अडवलं. त्यांच्या गाडीची तपासणी केली असता त्यांच्या गाडीत रेमडेसिवीर इंजेक्शन सापडलं. मला वाटतं की ज्या पद्धतीने कोरोनाचे पेशंट देशात आणि महाराष्ट्रात वाढत आहेत, आत्ताची वेळ आहे की आपण सर्वांनी एक स्वार्थाच्या पलीकडे जाऊन पैसा, साधन संपत्ती, मान पान हे सगळे बाजूला ठेवून कार्य करण्याची आवश्यकता आहे. टाळूवरचं लोणी खाणारे अशा काही प्रवृत्ती असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणी आता पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्या डॉक्टरांनी रुग्णांना आजारातून बरं करण्यासाठी मदत करायची, तेच डॉक्टर जर औषधांचा काळा बाजार करत असतील तर विश्वास कुणावर ठेवायचा? सागर गायकवाड, साम टीव्ही, नाशिक.